नमस्कार मी भूषण करंदीकर आपल्या सर्वांचं डॉक्टर सर विजय दहीफळे यांच्यासोबत सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप आपण करूया याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे सेक्स आणि योगा सेक्स आणि म्युझिक सेक्स आणि स्विमिंग सेक्स आणि झुंबा सेक्स आणि धुम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे से फायदे या विषयांवर सरांचं आपण मार्गदर्शन घेतलंय मात्र आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवरती आधारित ब्रेस्टचे विभिन्न आकार हा विषय निवडला आहे आणि या विषयावरती डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत मात्र या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका पुणे नवी मुंबईमध्ये नेरुळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत डॉक्टर नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि साठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात आणि सरांचं एक नवं क्लिनिक कुलाबा इथे सुरू झालं आहे तर तिथे जाऊन आपण प्रत्यक्ष सरांना भेटू शकता त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आता आमच्या या कार्यक्रमात सरांच्या क्लिनिकचे विविध नंबर त्यांना कुठे संपर्क करायचा आहे आपल्याला कळेलच तुम्ही देखील डॉक्टर विजय दैफळे यांच्याशी थेट संवाद साधू शकता तुमच्या मनातले प्रश्न आणि शंका सरांना विचारू शकता त्यासाठी आमचा क्रमांक लिहून घ्या आमचा क्रमांक आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि आमचा नंबर आहे सहा सहा आठ चार तीन 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 तेव्हा या कार्यक्रमाला आपण कर yeah. uh, uh, oh, oh. yes. सुरुवात करूया सुरुवातीला डॉक्टरांचं स्वागत करूयात सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार सर खर तर आपण विषयाकडे येणारच मात्र आता सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे तर तुमच्या घरी आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा झाला त्याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांग नक्कीच नक्कीच भूषणजी या ठिकाणी तुम्हाला देखील गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मस्ट वेलकम सर्वात महत्वाचं गणपती अशा गजरामध्ये या गणरायाची स्थापना दहफळे हॉस्पिटल इथे झालेली आहे त्याचबरोबर मुंबई स्थित रोजूड हाईट्स या ठिकाणी देखील या गणरायाची स्थापना केलेली आहे हे बघा सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर स्टीम इनलेशन आणि या सर्व केअर घेणं आणखी देखील आवश्यक आहे कारण हे कन्फ्युजिंग तरुणाची लाट जी म्हणतो आहे की बऱ्याच जणांना जाणवतं न जाणवतं पण ती येऊ द्यायची नाही आणि ती येऊ द्यायची नसेल तर आपल्या गणरायाला साकडं घालायचे आपल्याला इव्हन आम्ही त्या ठिकाणी अग्निहोत्राचा देखील केला स्पेशली आपटे गोविंद आपटे जे सिद्धार्थ आपटे यांनी स्पेशली एक आपल्या जीवनातील जे जी विघ्न जी आहेत जे काही तुमच्या अडचणी आहेत ज्या तुमच्या इच्छापूर्ती आहेत हे पूर्ण होण्यासाठी एक यज्ञ साधला तो तो देखील या शुभ मुहूर्ताच्या पिरियडमध्ये हा केला गेला अशा प्रकारे दररोज त्याची आरती सर्वांना याचं रिझन काय की सर्वांनी या प्रोग्राममध्ये सहभागी व्हावं सहभागी होऊन एक सुखकर्ता दुखारता जशी वार्ता जी आहे आपल्या विघ्नाची ही दूर करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या देशातील लोकांना एकत्र त्या ठिकाणी आम्ही बोलवून दररोज एकाला त्या ठिकाणी आरतीसाठी बोलवतो याचं कारण काय की यामुळे काय होतं कुठंतरी जास्त दुरावलेले सगळे जवळ येतात आणि आपली मनं त्या ठिकाणी प्रसन्न होऊ जातात अशा प्रकारे अतिशय सुंदर रीतीने हा गणपतीचा पिरियड जो आहे यामध्ये पूजा अर्चा करून यज्ञ करून आणि सर्वांनी याचा आनंद उठलेला आहे डॉक्टर भूषणजी आपले दर्शक देखील आपली आता वाट पाहत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे जायला हरकत नाही आणि आपला जो सुखी जीवनाचा मंत्र आहे हा त्यांना देखील मिळाला पाहिजे या ठिकाणी आहे अगदी मात्र त्याआधी आपण खरंतर आजचा जो विषय निवडला हो। म्हणजे इतक्या दिवसाचा तुमचा रिसर्च आणि अभ्यास आणि हो। त्यानंतर हो। तुम्ही आज हा प्रश्न घेतला की ब्रेसचे विभिन्न आकार नक्कीच यामध्ये ब्रेस्टचे विभिन्न आकार कोणत्या आधारावरती आपण म्हणजे त्याचं आपण वर्गीकरण त्याचं काय महत्व आहे त्याआधी सुरुवातीला नक्कीच सांगूया हे बघा आपण वेगवेगळे विषय घेतले लिंगाचे विभिन्न आकार आहेत योनीचे विभिन्न आकार आहेत तसे ब्रेसचे विभिन्न आकार हे आकार पाहायची का गरज आहे आपल्याला हे काय असतं जेव्हा एकदं जोडपं किंवा जेव्हा एखादं कपल लग्नानंतर त्यांना ती जवळी येते त्यावेळेला कुठेतरी लहान मोठेपणा आकार लहान असणे त्यामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी ते न दिसणे काय असतं बऱ्याच जणांना हे आपली मूवीज सिनेकलाकार हे सगळं पाहून त्यांच्या अपेक्षा हे वाढलेले असतात तर अशा प्रकारे कुठला आधार आहे या ठिकाणी या ठिकाणी ब्रेस्टची वाईड प्लेसमेंट किती आहे चेसमध्ये चेस्टची रुंदी जी आहे त्याच्यावरून त्याचं प्लेसमेंट आहे बऱ्याचदा काय होतं या ठिकाणी ही जी रुंदी आहे किंवा निपलचं जे लेवल्स आहेत त्याचा राऊंड आकार आहे का कोनिकल आहे का हे सर्व पाहिलं जातं आणि या आकार म्हणजे साईज आणि शेप ह्या दोन्हीला अनुसरून हे क्लासिफिकेशन केलेलं असतं समजा यामध्ये तुम्हाला काही लहान असलेला भाग वाटला बऱ्याचदा मोठा असलेला भाग वाटला यामध्ये कसल्याही प्रकारचं चिंता किंवा डाऊट न घेता नक्की तुम्ही तज्ज्ञान दाखवून त्याचं निरसन केलं पाहिजे खरंय जसं तुम्ही म्हणत की वेगवेगळे वेग विभिन्न आकार ब्रेस्टचे आहेत हो। ते पीचेस ब्रेस्ट हे नेमकं काय असतं आणि ते नॉर्मल आहे का नक्कीच हे बघा जवळपास सत्तावीस प्रकारचे हे ब्रेस्ट आहेत त्या सत्तावीस प्रकारांमध्ये पीचेस ब्रेस्ट म्हणजे स्पेशली या ठिकाणी दोन्ही इक्वल नॅचरल इक्वल साईजचे आणि आयडेंटिकल असणारे जे आयडियल म्हणतो डॉक्टर मला वाटतं आपल्याला प्रश्न आपण कंटिन्यू करू आपल्याला पहिला प्रश्न विचारतायत नागपूरहून संध्या आपल्याशी बोलतायत संध्या आपला प्रश्न विचारा हॅलो सर हा बोला सर माझे वय पंचेचाळीस वर्ष आहे व अशात माझी संबंध करण्याची भावना कमी झाली आहे व खाली कोरडेपणा येत आहे तर त्यावर काय उपाय सांगून सांगा नक्कीच नक्कीच भूषणजी यांचं खरं स्वागत करायला पाहिजे आपल्याला नेहमी काय वाटतं फक्त पुरुषांमध्ये डिस्फंक्शन आहे ज्या काही अडचणी आहेत ते पुरुषांना आहेत पण असं नसतं एका स्टडीमध्ये एका सर्वेमध्ये त्रेचाळीस टक्के महिलांना देखील पंचेस वर्ष म्हणजे काय मिनोपॉज रजोवृत्ती अशा वेळेला काय होतं इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचे हार्मोन बदलतात हार्मोन बदलल्यामुळे त्या ठिकाणी चिडचिडेपणा येणे खालच्या अंगामध्ये कोरडेपणा येणे त्याचबरोबर त्यांना ही भावना जी फिलिंग असतात ज्याला आपण लिबिडो म्हणतो हा लिबिडो देखील कमी झालेला असतो आणि हा लिबिडो कमी झाल्यानंतर त्याला घाबरायची गरज नाही का पार्टनरसोबत तुम्ही तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी अँड्रॉल सी दाखवल्यानंतर टेस्टस्ट्रॉड रिप्लेसमेंट थेरपी आहे त्याचबरोबर काही ॲप्लिकेशन ऑफ इश्रोजन क्रीम्स आहेत तर अशा पद्धतीनं ही जर ट्रीटमेंट घेतली न लाजता न घाबरता जसं तुम्ही आता प्रश्न विचारला अशा पद्धतीने जर तुम्ही ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला देखील अर्थ येणार नाही त्याचबरोबर तुमचा पार्टनर देखील खुश राहील आणि तुमच्यासोबत हा जीवनाचा मंत्र हा चालत राहील खरं मला वाटतं संध्या यांच्या शंकेचं निरसन नक्कीच झालेलं असेल आणखीन एक आपल्याला प्रश्न येतोय संध्या उबळे आपल्याला प्रश्न विचारतो आपण त्यांचा प्रश्न जाणून घ्या आपला प्रश्न विचारा हॅलो बोला तुम्ही बोला हा नमस्ते सर हा नमस्ते जी बोला मुलींना आपल्या ब्रेस्टची वाढ व्हायला कधी सुरुवात होते आणि कधी पूर्ण होते याबद्दल कोणालाही फारशी माहिती नसते बरोबर म्हणून मुलींच्या ब्रेस्टची वाढ व्हायला ती वयापासून सुरुवात हो, होते आणि किती वयापर्यंत पूर्ण होते याबद्दल सांगा सर नक्कीच भूषणजी पाहिलं विषयाला नसून बघा प्युबर्टी आपलं सुखी जीवनाचं मंत्र पुस्तक जर पाहिलं प्युबर्टी म्हणजे वयात येताना काय होतं सहसा एक दहा ते पंधरा वर्षाच्या मध्ये हार्मोन्स बदलायला लागतात त्या ठिकाणी इस्ट्रोजन प्रोडक्शनच्या मात्रा बदलायला लागतात ब्रेस्ट डेव्हलपमेंट किंवा चालू होते एक दहाव्या ते बाराव्या वर्षामध्ये जेव्हा मेन्सेस तुम्हाला येणार असतात त्यावेळेला ही ब्रेस्टची डेव्हलपमेंट साईज वाढणे आकार वाढणे हा प्रकार चालू होतो मग हा प्रकार कधीपर्यंत चालू राहतो रुटीनली या ब्रेस्टमध्ये होणारे चेंजेस आहेत समजा बऱ्याचदा समजा त्या ठिकाणी मेनसेसच्या वेळेला त्या ठिकाणी पेन होणे ॲक्झरेली बर्ड साईडला त्या ठिकाणी काही गाठी लागणे हे नॉर्मल असतं आणखी त्याबरोबर जसं जसं वय वाढेल किंवा त्यानंतर आप लग्नानंतर देखील या हार्मोनल चेंजेसमुळे या ठिकाणी बदल होतात यांना एकच सांगेल कुठल्याही प्रकारच्या या वाडीमध्ये प्रॉब्लेम असेल अडचण असेल तज्ञांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी ब्रेस्ट इम्प्लांट सारख्या अतिशय चांगल्या सर्जरी आहेत कॉस्मॅटिक सर्जरी आणि अनिक्वार असेल किंवा अडचण असेल त्याला देखील सॉल्व्ह करता येत यांना काळजी करायची गरज नाही खरं आपल्याला आणखी डॉक्टर प्रश्न घेऊयात हरकत पुण्याहून कविता आपल्याशी बोलतायत कविता आपला प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार बोला माझं वय चाळीस आहे आणि वयाप्रमाणे थोडस इच्छा कमी झाली की काय की संबंध झाल्यावर मला म्हणजे असं वाटत नाही की काही झालेलं आहे दुसऱ्या दिवशी चिडचिड होती आणि मिस्टरांमध्ये प्रॉब्लेम आहे मग हे वयानुसारच होत की त्याच्यावर काही ट्रीटमेंट वगैरे असते म्हणजे तुमचा मी पाहिलाय आणि त्याच्यात उपयुक्त माहिती मी पण प्रश्न विचारते हा नक्कीच माहिती आहे हो नक्कीच नक्कीच सांगूया भूषणजी बघा हे हेच सुंदरता आहे की सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट स्पेशली वय चाळीस आहे हळूहळू रज्योतीकडे जात आहे त्या ठिकाणी काय होतं समरसता तुम्हाला त्या ठिकाणी रसच नाही क्रियेमध्ये हे का होतं लॉस ऑफ लिव्हर किंवा ऑर्गॅजम डिलिव्हरी आहे किंवा प्रेग्नन्सी आहे या काळामध्ये जी पॉईंटमध्ये तो लिव्हड झालेला असतो ज्या ठिकाणी सॅटिस्फाई पॉईंट म्हणतात त्याला हा लिफ्ट झालेला पॉईंट जर नॉर्मल केला बरंच आजच्या चांगल्या प्रकारची हार्मोल थेरपी आहे गरज पडलं तर ओ शॉर्ट सर्किट थेरपी देखील त्या ठिकाणी देता येते ती दिल्यानंतर हे ऑर्गॅझम किंवा जे लॉस ऑफ इंटरेस्ट झालेला आहे हा त्यांना परत देऊ शकतो आणि त्याचबरोबर काय म्हणतात नुसतंच फिमेल नाही तर मेलमध्ये त्याच्या पार्टनरमध्ये जोपर्यंत उत्तेजन येणार नाही ना 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 ना, कठोरता शंभर टक्के येणार ना नाही ना ना, त्यांचा परफॉर्मन्स जास्त वेळ चालणार नाही ना ना ना, तो ना ना ना। तोपर्यंत त्यांना ऑर्गॅनिझम होणार नाही तर दोघांनीही तज्ज्ञांना भेटावं सेक्सवाला भेटल्यानंतर अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे दिल्यानंतर त्यांना हा जो प्रॉब्लेम हा तो नक्कीच सॉल्व्ह होऊन जाईल काळजी करायची गरज नाही निश्चित आणखीन एक प्रश्न आपण घेऊयात आपल्याला पुण्याहून विनायक साठे प्रश्न विचारतात विनायक बोला आपला प्रश्न विचारा हॅलो सर हा बोला हॅलो सर मी विनायक साठे बोलतो पुण्याहून बोला बोला विनायक बोला आमच्या बहिणीचे किडनीचा प्रॉब्लेम झालाय आहे किडनीला सुजा आलेली बरं तर, तर ते किडनी काम करत नाही तर पुण्याला ते ऊस थोडं काम करत गावाकडे बरं हरकत नाही सांगा हा तर त्यांना कुठंतरी का फ्री मध्ये किंवा तुमच्याकडे कुठे अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे नाही काहीच हरकत नाही मी सांगतो तुम्हाला आमच्या दैफळे हॉस्पिटलला सर्व प्रकारच्या योजना ह्या त्या ठिकाणी अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्टमध्ये फक्त तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट आहे ती घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा चेक केलं जाईल की काय कारण आहे डिस्फंक्शन का, का आहे किती पर्सेंट गेले होईल तुम्ही नक्कीच या योजनेमध्ये बसून तुम्हाला ते मोफत मध्ये कसं करून देता येईल ते नक्कीच पाहूया खरं मला असं वाटतं विषयाच्या व्यतिरिक्त सुद्धा हे हो हो वैद्यकीय क्षेत्रातलं कार्य पाहून काही पेशंट तुमच्याकडे मागणी युरोलॉजी मध्ये हा भाग येतो बरोबर चालतंय डॉक्टर जसं आपण सुरुवातीला सांगत होतो की ब्रेसचे विभिन्न प्रकार चालू आहे कंटिन्यू करूया काय होतं बघा प्रत्येकाला अतिशय आयडियल म्हणजे एकदम प्रॉमिनंट सुंदर दिसणारे प्रॉमिनंट असणारे बेस पाहिजे असतात पीचेस इक्वल आहेत मॅचिंग आहेत प्रॉमिनंट आहेत छान शेप आहे अशा प्रकारची जी अपेक्षा असणारी नॅचरल बेस खरं म्हणजे प्रॅक्टिकली हे शक्य नसतं पण तरी देखील यासारखं त्याला करता येतं कॉस्मेटिक सर्जरी करून बरोबर बड़। आणि ते नॉर्मल असतात खरं आपल्याला आणखीन प्रश्न झाला नाशिकहून सचिन जाधव आपल्याशी बोलतात सचिन बोला प्रश्न विचारा बोला सचिन आवाज येतोय काही व्यत्यय असेल तर प्रश्न घेऊ दुसरा सचिनचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण पुढे जाऊयात कॉनिकल ब्रेस्ट म्हणजे नेमके काय आणि त्याबद्दल आपण काय सांगतो नॉर्मल असतात का, का, का। नक्कीच हे बघा कोनिकल कोणी कौनि मिस काय शेप आणि साईज बऱ्याचदा काय असतं रुटीनली बेस जो आहे तो ब्रॉड न राऊंड राहता शॉर्ट राहतो आणि कोनिकल कोनिक्स म्हणजे माहिती ना आपल्याला की कोन सारखा ट्रायंगुलर आकार हा पुढे आलेला असतो दोन्ही साइडनी अशा केस मधले जे ब्रेस्ट आहेत ते देखील टोटली नॉर्मल असतात पण काही पार्टनर अडचण असेल तर त्यांना भेटून त्याला रिशेपिंग देखील करता येत आपल्याला आणखी एक प्रश्न येतो आपण घेऊया अमोल जाधव आपल्याशी बोलतायत अमोल बोला आपला प्रश्न विचारा अमोल बोला कट झाला संपर्क आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की वाईट सेट ब्रेस्ट हे नेमकं काय असतं हा प्रकार काय असतो आणि ते नॉर्मल असतात नक्कीच हे बघा आता आपण वन बाय वन हे शेप पाहतोय आणि हे का पाहणं महत्वाचं आहे ते घ्यायचं ॲप्लिकेशन काय आहे की लग्नानंतर तुम्ही आले आणि आल्यानंतर तुम्हाला जर असं काही वे दिसले समजा आता हे वाईट शेपडत एकदम वाईडली प्लेस्ड आहेत एकदम म्हणजे काय असतं चेस्टवर त्यांचं लोकेशन निपलचं से जे सेंटरिंग आहे ह्या ॲक्झलरी लाईनपेक्षा बाजूला गेलेलं असतं अशा ॲक्झलरी लाईनपासून बाजूला असलेले जे ब्रेस्ट असतात तर ता अशा ब्रेस्टला वाईड सेट ब्रेस्ट असं म्हणतात आणि हे देखील टोटली नॉर्मल असतात कारण बरेच जण यामध्ये कन्फ्यूज होऊन त्यांची भांडणं होणं वाद होणं हे नॉर्मलच नाही मला ना, इंटरेस्टच नाही अशा गोष्टी करतात असं न करता तज्ञांना भेटा अतिशय चांगली ट्रीटमेंट बर। देण्यात येईल त्यांना रिझल्ट चांगला मिळेल आपल्याला आणखी एक प्रश्न येतोय अमोल जाधव यांचा संपर्क पुन्हा झाला अमोल तुमचा प्रश्न विचारा बोला हा प्रश्न आहे की हा माझ्या वाईफच एक चार वर्षापूर्वी पीसीओडी चा ऑपरेशन झालं होतं होत तर त्या ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला एक बच्चू बी झाला तर मला एक प्रश्न विचारायचा आहे सरांना की हा पीसीओडी चा त्रास परत उद्भवतो का अच्छा अच्छा चालेल तुमचं वय काय आता माझं वय आता एकतीस आहे आणि माझ्या मिसेसचं वय सव्वीस आहे बरं त्याची सर्जरी झाली म्हणजे काय केलं होतं लॅप्रोस्कोपीने पंक्चर केले होते का ओपन सर्जरी केली होती ओपन सर्जरी चालेल सांगूया तुम्हाला पॉलिसिस्टिक ओहेरन डिसीज हा अतिशय कॉमन असलेलं कॉज आहे इन्फर्टिलिटीचं काय कारण असतं यामध्ये बऱ्याचदा हेरिडिटी म्हणजे त्यांच्या आईला आहे कोणाला आहे हा जर जेनेटिकद्वारे हा पुढे पास ऑन होतो दुसरं रिझन काय अतिशय जंक फूड खाण्याची वजन वाढलेलं आहे फॅट वाढलेलं आहे अशा केसमध्ये हार्मोनल डिस्टर्बन्सेस होतात आणि मेल हार्मोन म्हणजे टेस्टस्ट्रॉल हार्मोनची मात्रा ही वाढायला लागते तर अशा केसमध्ये पी सी ओडी झाल्यानंतर सायकल म्हणजे ओव्हलेशन बरोबर होत नाही हे सर्जरी झाल्यानंतर ओपन सर्जरी एक्झॅक्टली exactly सीसची साईज मोठी असेल एखाद्या वेळेस तर किंवा इतर काही वेदी असेल तर हे केलेलं असतं पण ह्याला आणखी जर एखादं मूल पाहिजे असेल तज्ञाना भेटावं भेटल्यानंतर नक्कीच ट्रीटमेंट देऊन त्यामध्ये ते व्यवस्थित करता येईल पण हा कायमस्वरूपी नीट होईल असं काही नसतं लाईफस्टाईल बदलून तुम्हाला ते कंट्रोलमध्ये आणावं लागतं खरंय मला असं वाटतं आपल्याला आणखीन आप काही प्रश्न येत आहेत उत्तरं घेण्याआधी एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबूयात ब्रेक नंतर आपण ही चर्चा अशी सुरू नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर विजय दही आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याला एक अपला अपला अप्ला 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 फोन आपण त्यांचा काय प्रश्न जाणून घेऊ साळवे बोला आपला प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार बोला मला बर त्याला काय उपाय बरोबर आहे पण त्याच्यामुळे काही तुमच्या का लैंगिक आयुष्यावर सेक्स वर काही कमजोरी शिग्र पतन लहान लिंग असा काही प्रॉब्लेम वाटतो काही नाही कमजोरी वगैरे पाठीमाग बरोबर आहे ठीक आहे काही हरकत नाही या केस मध्ये बऱ्याच जणांना जेनाटो युरिनरी सिस्टम हे एक लोकांशी संलग्न आहे समजा जी व्याधी समजा ज्याला स्टिक्चर आहे लघु शिल्लक राहते अशा केसमध्ये इंडिरेक्टली मी प्रश्न का विचारले लघवी शिल्लक राहत असेल त्या ठिकाणी दहा होत असेल त्या ठिकाणी फ्लो ओके नसेल तर अशा केसमध्ये देखील सेक्शुअल डिस्फंक्शन होतं याला सेकंडरी टाईप म्हणजे आजूबाजूला असलेल्या आजारामुळं होणारं डिस्फंक्शन म्हणतात ह्यानं एन्डोस्कोपी करून स्ट्रक्चर असेल त्याला कट करणं इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिकनी कंट्रोलमध्ये आणणं म्हणून स्पेशली सांगेन कुठल्याही प्रकारचा हा आजार असेल तज्ञांना भेटावं त्याची इन्व्हेस्टिगेशन करून एंडोस्कोपी करून तर अतिशय चांगला रिझल्ट आहे आणि त्याचबरोबर हा जर सेक्शुअल प्रॉब्लेम असेल तर न लाजता न बुजता तो प्रेझेंट करा कारण हा प्रेझेंटेशन तुम्ही केल्याशिवाय ट्रीटमेंट काय द्यायची आम्ही समजू शकत नाही नक्कीच तज्ञांना भेटावं यांना काळजी करायची गरज नाही जसं आपण आजचा विषय बघतोय की ब्रेस्टचे विभिन्न आकार काही बरोबर ईस्ट वेस्ट ब्रेस्ट हे नेमकं काय असतात आणि ते नॉर्मल असतात करेक्ट या ठिकाणी भूषणजी सर्वात महत्वाचं सांगतो काय सांगितलेलं आहे शेप साईज लोकेशन आणि निप्पलची डिरेक्शन ईस्ट वेस्ट म्हणजे काय असते या ठिकाणी स्पेशली तुम्ही जर ऑब्झर्व केलं एनॉटॉमिकली तर ब्रेस्टची डिरेक्शन ही लॅटरली गेलेली असते आणि ही लॅटरली गेलेली डिरेक्शन असते त्यालाच आपण पूर्व पश्चिम ईस्ट वेस्ट असं म्हणतो पण ते देखील नॉर्मल असतं बरोबर आणखीन एक प्रश्न येतो आपल्याला सागर आपल्याशी बोलतायत सागर बोला प्रश्न विचारा हॅलो बोला सागर बोला हो सागर प्रश्न विचारता व्यक्ती असेल तर मग आपला येऊ प्रश्न ठीक आहे सागर सर, मला असं वाटतं तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आपण पुढे जाऊया सर आणखीन एक विभिन्न जे आहे काय काय त्याचा आकार बरोबर नक्कीच हे बघा आपण ईस्ट फेस मध्ये काय पाहिलं दिशा ह्या दोन्ही लॅटरली आहेत लॅटरली असल्यामुळे बऱ्याच काय वाटत की अशा प्रकारचे बेस हे नॉर्मल नसतील याच्यामध्ये फिडिंग कसं होणार बच्चूचं मग बच्चू काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना मग त्याच प्रकारे हा जो राऊंड बेस राऊंड म्हणजे काय की बऱ्याचदा काय असतं सेंटरमध्ये जे निप्पल आहे त्याची जागा असते त्याच्या सराउंडिंग जी टिश्यू असते ब्रेस्टची ही पूर्णपणे फील झालेली असते आणि पूर्णपणे फील झालेल्या टिशूमुळं ह्याला राऊंड किंवा गोलाकार असा आकार येतो बऱ्याचदा बरं हे ब्रेस्ट नॉर्मलपेक्षा मोठे आहेत अशी समोरच्या पार्टनरची कंप्लेंट असते पण हे मोठे नसतात अशा प्रकारचे व्हॅरिएशन हे टोटली नॉर्मल पकडलं जातं आणि जर यात तुम्हाला काही रिडक्शन करायचं असेल तर प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जरीनी त्याला लहान देखील करता येतं त्यामुळं काळजी करायची गरज नाही खरंय डॉक्टर मला असं वाटतं आता आपल्याला खरं तर क्वीजची वेळ अच्छा, अच्छा 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 चालेल काय अर्थ अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे हा बेसिकली ही क्वीज का घेतो आपण की तुमचा सहभाग यामध्ये यावा तुम्ही त्यामध्ये इन्वॉल्व्ह हवं मागच्याच्या मागच्याचे विजेते जे होते आशिष सुतार साताऱ्याचे आपल्या सेंटरला आले तिने बुक घेतलं प्रोटीन घेतलं स्पेशली आता नवीन प्रोटीन आलेला आहे ज्यामध्ये एनर्जेटिक व्हॅल्यू देखील टाकलेली आहे आणि आपल्या मित्रांसाठी देखील हे बुक ते घेऊन गेले कारण त्यांना खूप दिवसापासून हे माझं पुस्तक पाहिजे होतं आणि अशा प्रकारचं पुस्तक अशा प्रकारचं गिफ्ट तुम्हाला जिंकायचं असेल तर भूषणची चिठ्ठी काढायला लागेल चिठ्ठी काढायला हो हो एक काढून हो हो पाहूया कोण आणि सर्वांना इव्हन भेटायला गिफ्ट न्यायचं जरी असेल तर त्यांना हे सोशल डिस्टन्सिंग मास्क सॅनिटायझर अशा प्रकारच्या गोष्टी ह्या करून तुम्हाला त्यांना बोलवलं जातं आमच्या सेंटरला आणि या गोष्टी देखील तेवढ्याच महत्वाच्या आपण पाहूया आता कुठं गेलो आपण अरे आपण मुंबईतच आलो भिवंडीला चंद्रकांत जाधव चंद्रकांत जाधव यांचं अगदी मनापासून अभिनंदन यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर ब्रेशचे किती प्रकारचे विभिन्न आकार असतात ह्याने अचूक उत्तर दिलेलं आहे सत्तावीस प्रकारचे आकार असतात आणि त्याचं महत्त्व काय याचं सर्वात महत्त्व महत्त्व या छोट्या प्रॉब्लेममुळं लहान मोठे असल्यामुळं त्यामध्ये कन्फ्युजन असल्यामुळं माझ्याकडे काही डायव्हर्सेसपर्यंत गेलेल्या केसेस आल्या आहेत असं काही होऊ नये म्हणून इथं आम्ही बसलेलं सांगायला आणि अशाच पद्धतीने क्वीजमध्ये उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल बरोबर तर नक्कीच तर आता पुढचा प्रश्न कोणता हा प्रश्न आहे हे जे ब्रेस्टचे विभिन्न आकार आहेत हे कुठल्या बेसवर कुठल्या धर्तीवर हे बनवलेले आहेत आणि त्याचं देखील महत्त्व काय असतं शो जमीत झाला असेल तसं आम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल तुम्हाला उत्तर सापडेल उत्तर मिळाल्यानंतर टेक्स्ट करा व्हॉट्सअप करा ईमेल करा बऱ्याचदा डिरेक्टली फोन लावून आमच्या पूर्ण यंत्रेला त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे सहभागी व्हा सर्वजण ज्या पद्धतीने सहभागी होत आहेत रिस्पॉन्स देत आहेत भगिनींचा सहभाग या ठिकाणी वाढलेला आहे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारे सुखी जीवनाचा मंत्र हा आयुष्यात चालू ठेवूया परत एकदा सुख करता दुःख हरता आपलं विघ्न हरता याचं आता नक्कीच रविवारी विसर्जन होणार आहे पण ते परत पुन्हा येणार आहेत आपल्याला एक सुख आणि सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये ह्या करोनाचं सावट कमी करण्यासाठी भूषणजी मला वाटतं या ठिकाणी आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काही सांगू शकता निश्चित खरं तर तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असेल तर आपल्याकडे या शोच्या माध्यमातून आपण सरांच्या विविध क्लिनिकचे नंबर वेबसाईट त्याचबरोबर त्यांचे व्हॉट्सअप नंबर सगळंच पाहिलेला असेल मात्र याही पलीकडे जाऊन सरांना भेटायचं असेल तर नक्कीच तुम्ही या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आणि सरांच्या सरांची प्रत्यक्ष भेट घेऊन तुमच्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण आपण करून घेऊ शकता आज तर अजूनही काही महत्वाचे विषय सरांशी बोलायचे होते मात्र सर वेळेचं बंधन असल्यामुळे आज आपल्याला थांबावं लागतंय तुम्ही आज आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू या विशेष कार्यक्रमात तिथेच थांबतोय नमस्कार